नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर। दिवसभराच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत, पण सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे शिवाजी पार्कला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं होतं, पण थोड्याच वेळापूर्वी शिवसैनिकांनी तिथे गोमूत्र शिंपडून तिथे साफसफाई केली आहे। तिकडे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सावरकरांवर टीका केल्यामुळे ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी अशाही प्रकारची मागणी राहुल शेवाळे यांनी केली। तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काही काळात राज्यात 1,00,000 तरुणांना नोकऱ्या देऊ असं ठाम आश्वासन देतानाच हिंदुत्वाच्या विचारांचे म्हणवणारे ठाकरे हे सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत कसे चालतात असा जाब विचारलाय। यासह आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या आहेत। संजय राऊत यांना पुन्हा एक नोटीस आली आहे, ती नेमकी कोणाची आहे हेही पाहायचं आहे। सगळ्यात आधी हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाथणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन, पण नंतर ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शुद्धीकरण, स्मृतीस्थळावर शिंपडलं गोमूत्र। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी, समितीत कोण आहे याच्याशी देणं घेणं नाही, स्मारकामध्ये खासगी बैठका होऊ नयेत, फडणवीस यांचं वक्तव्य। आदित्य ठाकरे यांच्या भारत जोडोतील सहभागावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल, सावरकरांवर टीका करणाऱ्यांना जवळ केल्यावरून खरपूस समाचार। भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा, खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा केला निषेध। पुण्यात शनिवारवाड्यात अनधिकृत दर्गा असल्याचा हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा आरोप, दर्गा तातडीनं हटवण्याची मागणी। संजय राऊत यांना ईडीचं चौकशीसाठी समन्स, येत्या 18 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस। आणि राज्यातील 1,00,000 जास्त तरुणांना लवकरच नोकरीच्या संधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। रोजगार देण्याच्या दृष्टीनं उद्योजकांशी सामंजस्य कराराचं सूतोवाच। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व समर्थक आमदार मंत्री यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं। एकनाथ शिंदे शिवतीर्थावरून निघाल्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर पोहोचले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं। यावेळेला कार्यकर्त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। विशेष म्हणजे यावेळेला कार्यकर्त्यांच्या सोबत खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते। आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर स्मारकातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना स्मृती देणाऱ्या कार्यक्रमानंतर शिवाजी पार्कवरच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं त्यांना अभिवादन केलं। मात्र मुख्यमंत्री इथून जाताच थोड्याच वेळात ठाकरे गटाकडून शुद्धीकरण करण्यात आलं। स्मृतीस्थळावर ज्या श्रद्धेनं निष्ठेनं प्रचंड प्रेमानं शिवसैनिक हे स्मृतीस्थळ उभं केलंय,
आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने त्या स्मृतिस्थळावर अशा अपवित्र लोकांनी येऊन त्यांना वंदन करणं हे सुद्धा गैर आहे, चीड आहे, त्याची गैर म्हणण्याची चीड आहे सर्वसामान्यांमध्ये. पाटील सुरा खुपसणारी अवलाद शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना गद्दारांची नाही, खुद्दारांची आहे. आणि म्हणून अशी लोक येऊन जर इथं येत असतील तर निश्चितपणे शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी त्या स्मृतिस्थळालाच गोमूत्राने आपल्या संस्कृती आणि संस्काराप्रमाणे स्वच्छ केलं. आपल्यासोबत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आहेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के. नरेशजी, यावर काय तुमची प्रतिक्रिया? मुळात बाळासाहेबांचे विचार याच लोकांनी बाटवलेले आहेत. जी मूळ शिवसेना आहे ती ह्याच लोकांनी अपवित्र केलेली आहे. कालच तुम्ही पाहिलंय की ज्या बाळासाहेबांनी सावरकरांबद्दल नेहमी त्यांच्या विचारांचा नेहमीच आदर राखला, काल त्या राहुल गांधी यांनी सावरकरांवरती टीका केली आणि त्याच भारत जोडो यात्रेमध्ये त्यांचे युवराज सामील झाले होते. त्यामुळे नक्की बाळासाहेबांचे विचार कोणी सोडलेले आहेत? त्या राहुल गांधींच्या भूमिकेचा हे लोक निषेध करणार आहेत का? त्यांच्यात एवढी हिंमत नाही. खुर्ची करता हे लाचार झालेले आहेत आणि हे लाचार झालेत यांना काय अधिकार आहे? बाळासाहेबांचा कर्मकांड आणि या गोष्टीवर कधीच विश्वास नव्हता. मुळात मूळची शिवसेना ह्या लोकांनी अपवित्र केलेली आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलेली आहे. केवळ खुर्ची आणि खुर्चीच्या मोहासाठी यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे ह्यांना हा अधिकार नाहीये मूळ बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच या महाराष्ट्रात सुरू राहणार आहे. आणि ह्यांनी कितीही काही करो शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. ठीक आहे नरेशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.